हेलो एवरीवन, ब्रिज कोर्सच्या अंतर्गत आज आपण इयत्ता सातवी विषय विज्ञान कृतीपत्रिका क्रमांक एक म्हणजे धडा पहिला याविषयी आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच हवेतील वायूचे प्रमाण आणि पृथ्वीवरील पाण्याचे वितरण हे आपण या कृतीपत्रिकेमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो सराव संच आहे तोही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. तर चला समजून घेऊया हवेतील वायूचे प्रमाण आणि पाण्याचे वितरण. आता हवा हा शब्द काही नवीन नाही, सर्वांनाच माहिती आहे की हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. जसं ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, या सर्व वायूंचं हवा हे एक मिश्रण आहे. मग पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे असतात. जसं हवा, पाणी, जमीन, अन्न हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. आता नैसर्गिक संसाधने कोणाला म्हणायचं? की जी संसाधने निसर्गात तयार होतात त्यांना आपण नैसर्गिक संसाधने म्हणणार. बरोबर, जसं हवा, पाणी किंवा जमीन हे सर्व निसर्ग तयार करतो म्हणून आपण त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतो. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. बरोबर, मग शिलावरण म्हणजे जमीन, जलावरण म्हणजेच पाणी आणि वातावरण म्हणजेच हवा, असं आपण थोडक्यात समजूया. मग हवा किंवा हवेचे घटक किंवा हवेतील घटकांचे प्रमाण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. साधारणतः पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा प्रमुख घटक म्हणजे हवा आहे. पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि इतर निष्क्रिय वायू आहे. तर त्याविषयी आपण थोडक्यात या आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया की जसं तुम्हाला या आकृतीमध्ये दिसतं की नायट्रोजनच्या हवेमध्ये प्रमाण किती आहे, 78% आहे. म्हणजे हवेत जे विविध घटक आहेत त्यांचं प्रमाण आपण पाहतोय. मग हवेत नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे, सर्वात जास्त. त्यानंतर ऑक्सिजनचं आहे 21%, जो आपल्यासाठी उपयोगाचा आहे. श्वसनासाठी आपल्याला ऑक्सिजन महत्त्वाचा आहे, त्याचं प्रमाण हवेत किती आहे, 21% आहे. त्यानंतर आर्गॉन 0.9%, त्यानंतर इतर वायू व घटक 0.07% आहे आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. हे आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. मग तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतात. यात स्थितांबरात हे प्रमाण सुमारे 19% आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे. कारण की कोणत्याही घटकावर जर परिणाम झाला तर आपोआप त्याचा परिणाम हा या जीवसृष्टीवरील प्रत्येक सजीव घटकावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं आजचं आपण बघतोय की आज प्रदूषणामुळे काय झालेलं आहे की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे आणि ते प्रमाण वाढत असल्यामुळे काय झालेलं आहे, त्याचा परिणाम तापमानावर होतो आहे आणि तापमानावर परिणाम झाल्यामुळे त्याचा परिणाम पाण्यावर होतो आहे. म्हणजे एका घटकावर परिणाम झाल्यानंतर इतर घटकांवर त्याचा आपोआप परिणाम होत आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. मग जेवढी आपल्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे तेवढ्याच प्रमाणात सूर्यप्रकाश हा आपल्यापर्यंत वातावरणातून येत असतो. बरोबर आहे, म्हणून वातावरण ही अतिशय महत्त्वाची गाळणी आहे.
कारण की जेवढे घटक गरजेचे आहेत तेवढेच आपल्यापर्यंत वातावरणातून येत असतात. मग धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे होत असते. आणि सर्वांनाच माहिती आहेत की ही जे काही प्रकार झाले, धुकं म्हणा किंवा हिम म्हणा किंवा पाऊस, यांच्या निर्मितीमध्ये वातावरण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता आपण हे जे हवेतले जे वेगवेगळे वायू आहेत त्यांचे थोड्या प्रमाणात आणि लवकर त्याचे उपयोग समजून घेऊ. जसं नायट्रोजन, नायट्रोजन हा महत्त्वाचा, याचा उपयोग काय आहे की जे आपण खाद्यपदार्थ खातो, म्हणजे आपण जे वेपर्स वगैरे हवाबंद जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये नायट्रोजनचा वापर केलेला असतो. म्हणजेच नायट्रोजन हा वायू काय करतो की त्या अन्नाला जास्त कालावधींपर्यंत सुरक्षित ठेवण्याचं काम करत असतो. मग नायट्रोजनचा उपयोग काय लक्षात ठेवायचा आहे की हवाबंद खाद्यपदार्थांसाठी नायट्रोजनचा उपयोग केला जातो. त्यानंतर ऑक्सिजन, हा तर कॉमन प्रश्न आहे की ऑक्सिजन हा सजीवांच्या श्वसनासाठी वापरला जातो, त्याचबरोबर ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजनचा उपयोग केला जातो. आता ज्वलनासाठी म्हणजे आपण बघा की तो मेणबत्तीचा जो प्रयोग आहे तो जर आपण बघितला, मेणबत्ती पेटवली आणि त्या मेणबत्तीवर जर आपण काचेचा ग्लास उलटा टाकला तर काय होतं, थोड्या वेळाने ती मेणबत्ती विझते. असं का होतं, तर त्या काचेच्या ग्लासमध्ये जितका काळ ऑक्सिजन होता तेवढ्या काळापुरती मेणबत्ती पेटते, परंतु जेव्हा ऑक्सिजन त्या ग्लासमधून संपतं तेव्हा ती मेणबत्ती आपोआप विझते. याचाच अर्थ काय आहे की ज्वलनासाठी ऑक्सिजन गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, मग आता वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा हवेतील घटक म्हणजे कार्बन डायऑक्साईड. त्याचबरोबर जे अग्निशामक आहेत दलामधले, जिथे कुठे भीषण आग लागते ती भीषण आग विझवण्यासाठी त्यांच्याकडे अग्निशामक दलाकडे जे यंत्र असतं त्या यंत्राच्या नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड भरलेला असतो, जेणेकरून सहजरित्या कार्बन डायऑक्साईड हा त्या भीषण आगीला विझवू शकतो. त्यानंतर अर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापरला जात असतो. नंतर हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालवणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. नियॉन जाहिरातींसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. क्रिप्टॉन फ्लुरोसेंट पाईपमध्ये वापर होत असतो. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग केला जातो. मग ही सगळे उपयोग तुम्हाला इतर वायूंचे लक्षात ठेवायचे आहे. आता बघा, पृथ्वीवरील पाण्याचे वितरण, म्हणजे जे पृथ्वीवर पाणी आहे आपल्याला वाटतं की भरपूर पाणी आहे आणि त्यामुळे आपण पाण्याची नासाडी फार मोठ्या प्रमाणात करत असतो. आपल्याला दोन घोट पाणी प्यायचं असतं परंतु आपण ग्लासभर पाणी घेऊन ते फेकून देतो, परंतु असं करू नका. कारण की दिसायला जरी पाणी भरपूर असेल परंतु पिण्यायोग्य पाण्याचं प्रमाण फारच कमी आहे, ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो, या संयोगातून पाण्याची निर्मिती होते. म्हणजे हायड्रोजनचा वायू हवेत ज्वलन झाला की ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो, एकत्र होतो आणि मग त्याच्यातून पाण्याची निर्मिती होते, म्हणजे H2O आपण ज्याला म्हणत असतो, बरोबर आहे. त्यानंतर पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते. जलचक्राला बाष्परूपी इंधन पुरवण्याचे काम महासागरातून निर्माण होणाऱ्या बाष्पातून होते. आता जलचक्र जो आहे तो प्रकार आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महासागरांमध्ये पाणी असतं, त्या पाण्याचं जेव्हा बाष्पीभवन होतं ते बाष्पीभवन झाल्यानंतर ती वाफ वर जाते, मग ती थंड होते, त्याचं ढगात रूपांतर होतं, मग त्या ठिकाणी ते गरम होऊन पुन्हा त्याचं रूपांतर पावसामध्ये होत असतं. मग हे जलचक्र आपण लक्षात ठेवायचं आहे. मग जो पाण्याचा साठा आहे किंवा नियमन आहे हे जलचक्राद्वारे पूर्ण होत असते. त्यातून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं की गोड्या पाण्याचे स्रोत फार कमी प्रमाणात आहे, त्यामुळे आपण पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही बघा, कारण समुद्रातील पाणी खारट आहे, काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे, अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे तरी देखील सजीवांना पुरेसे आहे.
परंतु आज आपण त्याचा जास्त अपव्यय करतो, तर तो आपण कुठेतरी थांबवला पाहिजे. जसं या आकृतीवरून तुम्हाला दिसत आहे की समुद्र आणि महासागराचं प्रमाण पाण्याचं, त्याचबरोबर बर्फ किंवा भूगर्भातील पाणी आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी, जसं इथं या चार्टमध्ये आपल्याला दिसतं आहे की साधारणपणे पृथ्वीवर उपलब्ध पाणी आणि त्याचं शेकडा प्रमाण, समुद्र आणि महासागरात बघा 97% पाणी आहे. बर्फ स्वरूपात इतर पाणी जे आहे 2.7% आहे. पिण्यासाठी मात्र 0.3% पाणी आहे एकूण 100% पाण्यापैकी. मग ही बाब आपल्या सर्वांना लक्षात ठेवायची आहे की पिण्यायोग्य गोड्या पाण्याचं प्रमाण फार कमी आहे. तर अशा प्रकारे या इयत्ता 7वीमधील कृतीपत्रिका क्रमांक 1 मधील हवा आणि त्याचे घटक, त्याचबरोबर पाण्याचे वितरण, हे आपण या ठिकाणी समजून घेतले. आता यावर आधारित काही प्रश्न आहेत सराव संचामध्ये, ते आपण बघणार आहोत. जसं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की खालील विधानं दुरुस्त करून लिहायची आहेत, म्हणजे ही विधानं एकतर चुकीची आहेत किंवा अर्धवट बरोबर आहेत किंवा काय ते आपण बघूया. जसं अ विधान आहे, हवेतील नायट्रोजनचे प्रमाण 21% आहे. काय वाटतं विद्यार्थ्यांना, बरोबर आहे का हे? तर नाही. जसं आपण आत्ताच बघितलं की हवेतील नायट्रोजनचे प्रमाण साधारणतः 78% आहे, 21% प्रमाण हे ऑक्सिजनचे आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ब बघा, पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो कार्बन डायऑक्साईड ऑक्साईडशी संयोग पावतो, बरोबर. हा प्रश्न आहे की या ठिकाणी दुसरा जो काही प्रश्न आहे, हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो कार्बन डायऑक्साईडशी संयोग पावतो. तर असं नाही आहे. बरोबर विधान किंवा दुरुस्त विधान कसं करायचं, की पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो कार्बन डायऑक्साईड सोबत नाही तर ऑक्सिजन सोबत संयोग पावत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा प्रश्न बघा की कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागा भरा. जसं आपण हवेमध्ये इतर वायू असतात आणि त्याचे उपयोग बघितले, त्यावर आधारित हे प्रश्न आहेत. मग फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणता वायू वापरला जातो, तर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन वापरला जातो. विजेच्या बल्बमध्ये अर्गॉन वापरला जातो. सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजन वायू वापरला जातो, हे आपण लक्षात ठेवायचे. तिसरा प्रश्न बघा, तुम्हाला माहीत असणारे पाण्याचे विविध उपयोग लिहा. आता पाण्याचे असंख्य उपयोग आहे, बरोबर. शेतीसाठी पाणी वापरलं जातं, घरामध्ये स्वच्छतेसाठी पाणी वापरलं जातं, आंघोळीसाठी पाणी वापरलं जातं, त्यानंतर कपडे धुण्यासाठी पाणी वापरलं जातं, भांडे घासण्यासाठी पाणी वापरलं जातं, प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याचा वापर केला जातो. असे विविध उपयोग तुम्हाला पाण्याचे लिहायचे आहेत. जसं वीज निर्मितीलाही पाणी वापरलं जातं, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, चौथा प्रश्न जो आहे, सोबत दिलेले चित्र काय दर्शवते, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला हवे असे तुम्हाला वाटते. आता या चित्रांचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं माहिती मिळते, परंतु त्यांचं उद्दिष्ट एकच दिसतं आहे की हे संपूर्ण हवेच्या प्रदूषणाचं चित्र आहे. मग या चित्रांमध्ये हवेचं प्रदूषण दर्शवलं जात आहे. मग आता नियंत्रण मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, कारखाने जे आहेत त्याच्या ज्या चिमण्या आहेत, ही जी उभी दांडी दिसते आहे याला चिमणी म्हणतात, तर मग ही चिमणी खूप उंचावर असली पाहिजे, किंवा कारखाने जे आहेत ते गावापासून शहरापासून कुठेतरी लांब एकांत ठिकाणी असले, उंचावर असले पाहिजे, जेणेकरून जो धूर आहे तो हवेत वरच्या पातळीमध्ये मिसळून जाऊ शकतो, तो हवेत जास्त प्रमाणात मिसळणार नाही. त्यानंतर वाहनांचा विचार जर केला तर आपण स्वतःचं जे वाहन आहे ते जास्त प्रमाणात वापरतो. आपण हवेचं प्रदूषण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपण जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा, म्हणजे बस वगैरे यांचा वापर केला पाहिजे. आपण आपल्या व्यक्तिगत वाहनांचा वापर फार कमी केला पाहिजे. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या चित्रामध्ये दिसतं आहे की अचानक जंगलामध्ये आग लागते आहे किंवा भीषण आग आहे, तर त्यावेळेसही मोठ्या प्रमाणामध्ये धूर तयार होऊन हवेचं प्रदूषण तयार होत असतं.
मग जंगल परिसरामध्ये प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारच्या हवेशी संदर्भात किंवा हवा प्रदूषणाच्या संदर्भात सूचना दिल्या पाहिजेल. या सगळ्यांचा जर आपण उचित वापर केला किंवा आपण जर नियोजन केलं तर आपण या हवेच्या प्रदूषणाला थांबवू शकतो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. त्यावरील सराव संचयी आपण बघितला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.